ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहे महाराष्ट्राचा महासंग्राम आणि या महासंग्रामाचा फैसला झालेला आहे. पण या फैसल्यातले एक महत्त्वाचे भागीदार आहेत भाजपच्या बरोबरीने, ते म्हणजे शिवसेना. शिवसेनेचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून दणदणीत विजय साजरा केला. ठाकरे पहिले असे आहेत आदित्य ठाकरे की जे ठाकरे कुटुंबियांमधले निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांनी विजय साजरा केल्याबद्दल तुळजाभवानी मातेचं दर्शन त्यांनी घेतलं. यावेळेला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सगळे कुटुंबीय उपस्थित होते. तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले. आणि एक खूप वेगळा अशा प्रकारचा हा क्षण आपण पाहतो आहोत. हा फोटो पाहून अनेकांना साधारण एक 25 वर्षांपूर्वीच्या एका फोटोची आठवण होते, ज्यात मधोमध आहेत बाळासाहेब, एका बाजूला आहेत राज आणि एका बाजूला आहेत उद्धव. आणि त्या अतिशय कृतार्थ अशा क्षणानंतर आज ठाकरे कुटुंबियांनी पुन्हा एक कृतार्थ असा क्षण अनुभवलेला आहे. तो ठाकरे कुटुंबियांच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीतल्या विजयाचा. आणि या पहिल्या वहिल्या ठाकरेंच्या निवडणुकीतल्या विजयानंतर ठाकरे कुटुंबियांमध्ये काय वातावरण होतं, आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं आपण अधिक जाणून घेऊयात. उदय, काय वातावरण होतं ठाकरे कुटुंबियांमध्ये? खरंच खूप आनंदाचं वातावरण होतं ठाकरे कुटुंबियांमध्ये, कारण पहिले ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवत होते आणि ते त्यामध्ये चांगल्याच भरघोस मतांनी विजयी देखील झाले. त्यामुळे साहजिकच मातोश्रीवरती आणि शिवसेना भवनात देखील खूप चांगलं आनंददायी असं वातावरण होतं. खास करून मातोश्रीवरती जेव्हा आदित्य ठाकरे यांना एक मोठं मताधिक्य मिळालं, त्यावेळेला आदित्य ठाकरे यांनी पहिल्या मजल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये जाऊन तिथे बाळासाहेबांच्या स्मृतींना त्यांनी वंदन देखील केलं, त्यांचा आशीर्वाद देखील घेतले. आणि त्यानंतर ते वरळी विधानसभेतल्या मतदान केंद्रावरती थेट गेले आणि तिथे त्यांनी त्यांचं प्रमाणपत्र घेतलं. प्रमाणपत्र घेतल्यानंतर ते पुन्हा शिवसेना भवनमध्ये आले आणि शिवसेना भवनमध्ये तिसऱ्या मजल्यावरती तुळजाभवानीचं जे मंदिर आहे तिथे ते नतमस्तक झाले. त्यावेळेला सर्व ठाकरे कुटुंबीय एकत्र होतं. स्वतः शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे आणि आई रश्मी ठाकरे या देखील तिथे उपस्थित होते. संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं आणि तो क्षण सर्वांनीच पाहिला तिथे, कारण पहिले ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले, यशस्वी देखील झाले, निवडून देखील आले आणि तुळजाभवानीसमोर ते नतमस्तक झाले. एकूणच संपूर्ण शिवसेना भवनमध्ये एक जल्लोष असं वातावरण जे होतं ते पाहायला मिळालं. नंतर अनौपचारिक गप्पा मारताना आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं, 6व्या मजल्यावर कधी जाणार? अगदी बरोबर. याबद्दल सर्वच पत्रकारांनी त्यांना विचारलं की आता पुढचं काय असणार आहे, कारण आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील शिवसेनेचा असं याआधी देखील सांगण्यात आलं होतं. आणि आता देखील निवडून आल्यानंतर सर्व राजकीय जे काही घडामोडी आकडेमोडीचं जे काही राजकारण होतं त्यात देखील शिवसेना अशी मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं ठामपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना जेव्हा हे विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याचा निर्णय जे आहे ते शिवसेनेचे नेते आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे. शिवसेनेने निवडून आलेल्या सगळ्या आमदारांची बैठक कधी बोलवली मुंबई? मिलिंदजी, आता या क्षणाला देखील मातोश्रीवरती जे मुंबईतले जे उमेदवार आहेत विजयी त्यांनी मातोश्रीवरती येणं सुरू केलेलं आहे. आता देखील भायखळ्याचे उमेदवार यामिनी जाधव असतील, सदा सरवणकर असतील, दादर माहीमचे शिवडीचे अजय चौधरी असतील, हे सगळे जण मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत. त्यांनी मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली. मात्र महाराष्ट्रातले जे विविध आमदार जे आहेत जे विजयी झालेले आहेत ते उद्या मातोश्रीवरती येणार आहेत. त्याचबरोबर मातोश्रीवरती शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक देखील होणार आहे, कारण दिवाळीपूर्वीच एक महत्त्वाचा निर्णय शिवसेनेकडनं घेण्याची शक्यता आहे. सध्या आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निकालानंतर शिवसेना एका निर्णायक भूमिकेमध्ये आलेली आहे. शिवसेना नेमकं काय निर्णय घेते, कारण आघाडीने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसने देखील शिवसेनेला खुली ऑफर दिलेली आहे. या खुली ऑफरचा ऑफरचा ते कितपत विचार करत आहेत, त्याचबरोबर युतीचा धर्म ते पाळणार आहे का, कारण या निवडणूक निकालामध्ये आपण पाहिलेलं आहे की शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार आणि भाजपचे अधिकृत उमेदवार विरुद्ध शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अशी जी काही लढाई झालेली त्या लढाईमध्ये दोन्ही पक्षांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जे अपेक्षित यश जे वर्तवलं जात होतं ते दोन्ही ना शिवसेनेला मिळालं आणि ना ते भाजपला मिळालं या बंडखोरांमुळे. त्यामुळे आता जे निवडून आले त्यांची मोठ कशी बांधायची आणि जे हरलेत त्यांचं समाधान कसं करायचं आणि त्यानंतर पुढे म्हणजे सत्तेच्या 6व्या कोणाच्या हातात जाणार आणि 6व्या मजल्यावर कोण पोहोचणार. उदय तुर्तास धन्यवाद या सगळ्या गप्पांच्या बद्दल. तेव्हा पाहूयात नेमकं पुढच्या काही दिवसात काय होतं ते. पडद्यामागच्या बऱ्याच गोष्टी आधीच सुरू झालेत आणि याची भित्तम बातमी तुम्ही न्यूज 18 लोकमतवर निश्चितपणे पाहू शकाल. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक.